आणि डॉक्टर आहे त्या नंतर तुमचा डॉक्टर आहे आणि हे सगळे यूपी बिहारी वॉचमॅन त्यांच्या गांडीवर पट्टी मारेल ज्यांची एवढी दादागिरी आहे एवढी मोगलाई आहे। एक तासापूर्वी मला यांनी फोन करून सांगितलं की डेड बॉडी देतात 8 लाख रुपये भरा नाही तर डेड बॉडी देणार नाही। त्यासाठी मी आलेलो आहे डेड बॉडी घेण्यासाठी। रिक्षा चालक 8 लाखाचं बिल देणार कसा? सर्वसामान्य माणसं 8-8 आणि 10-10 आणि 15-15 लाख रुपये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जसं जसं कोरोनाचं संकट गळत होत जात आहे तसे तसे कोरोनाचे रुग्ण देखील रोजच्या रोज वाढत आहेत। त्यामुळे ज्यावेळेस पेशंटला सरकारी दवाखान्यामध्ये जागा मिळत नाही किंवा बेड मिळत नाही त्यावेळेस त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये ॲडमिट केलं जातं। परंतु खाजगी दवाखान्याचे डॉक्टर देखील कोरोनावर काम करत असताना त्यांचा पैशांसाठीचा मनमानी कारभार हा काही थांबायला तयार नाही आहे। आज अशीच एक घटना पुन्हा एकदा घडलेली आहे। एक रिक्षाचालक आहेत, त्यांचा मुंबईमध्ये एक रिक्षाचालकाचा हिरानंदनी हॉस्पिटल पवई येथे कोरोनामुळे मृत्यू झाला। 23 दिवस तो पेशंट कोरोनाशी लढत होता परंतु अखेरीस त्याचा मृत्यू झाला आणि त्या पेशंटचं कोरोनाचं जे पॉझिटिव्हचं बिल जे होतं ते हॉस्पिटलनी 8 लाख रुपये एवढं काढलं। परंतु 8 लाख रुपये तो रिक्षाचालक होता त्याच्याकडे त्याच्या कुटुंबाकडे एवढे पैसे नव्हते। त्याच्या कुटुंबियांनी जेव्हा डेड बॉडी देण्यासाठी हॉस्पिटलला रिक्वेस्ट केली तेव्हा हॉस्पिटलनी डेड बॉडी देणार नाही 8 लाख रुपये दिल्याशिवाय अशा प्रकारचा मनमानी कारभार केला। त्यानंतर कसेबसे जमवून रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी 1,75,000 हॉस्पिटलमध्ये भरले तरी देखील ते मृतदेह देण्यासाठी तयार नव्हते। ही गोष्ट जेव्हा नितीन नांदगावकर यांना समजली तेव्हा ते स्वतः तिथे गेले आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन हॉस्पिटल प्रशासनाला चांगलाच धडा शिकवलेला आहे। तर आपण ते याबाबत काय म्हणाले आपण बघूयात। जय महाराष्ट्र। मी शिवसेरी रिक्षा सरद जयवंत कदम विक्रोळी टागोरनगर मध्ये राहतात। त्यांचा आज मृत्यू झालेला आहे कोविडमध्ये। गेले 23 दिवस ना 23 दिवस ते या ऍडमिट होते हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये। त्यातला एक डॉक्टर आहे त्या नंतर तुमचा डॉक्टर आणि हे सगळे यूपी बिहारी वॉचमॅन त्यांच्या गांडीवर पट्टी मारेल ज्यांची एवढी दादागिरी आहे एवढी मोगलाई आहे। एक तासापूर्वी मला यांनी फोन करून सांगितलं की डेड बॉडी देतात 8 लाख रुपये भरा नाही तर डेड बॉडी देणार नाही। त्यासाठी मी आलेलो आहे डेड बॉडी घेण्यासाठी। रिक्षा चालक 8 लाखाचं बिल देणार कसा? सर्वसामान्य माणसं 8-8 आणि 10-10 आणि 15-15 लाख रुपये। त्याच्यामधले एक सिनियर डॉक्टर होते त्यांनी एवढी दादागिरी केली डॉक्टर म्हणून सन्मान नाही तर जागेवर तुडवला असता आणि हे यूपी बिहारीवाले हे शिकवणार? अशा पद्धतीने जर ही फसवणूक होणार असेल तर ती चालणार नाही। रिक्षा चालक आहेत, सर्वसामान्य जनता आहे, माझा शब्द आहे। जिथे जिथे तुमची लुटमार होणार आहे, अरे रिक्षा चालक 8 लाख रुपये भरणार कसं? गरीब लोक 10-10 आणि 15-15 लाख रुपये भरणार कसे? जिथे जिथे असं होईल तिथे ती पोहोचेल आणि कोणी बॉडी थांबवते ते मला बघायचंय। मी आज या भर पावसात यासाठी आलेलो आहे कारण सकाळपासून 8 लाख रुपये द्या 8 लाख रुपये द्या म्हणून तकादा लावलेला आहे। आज मिडिल क्लास फॅमिलीकडे पैसे आहेत कुठे? कोण देणार पैसे? तर माझा शब्द आहे जिथे जिथे तुमच्याकडे चुकीचे पैसे लागतील मी त्या सर्व ठिकाणी पोहोचेल। बिलं देऊ नका। मलाही बघायचंय हॉस्पिटल काय करतात, डेड बॉडी बाहेर फेकतात, इलाज करतात की मारतात पेशंटला, याचा खुलासा झाला पाहिजे। आणि त्या डॉक्टर जो कोणी होता सिनियर त्याला तर मी ठोकणार कारण तो डॉक्टर नाही आहे, तो दादाही गेली यूपी बिहारी हे चुतिया लोक आहे, चुतिया लोक। हॉस्पिटल मोठे असेल, प्रॉपर्ट्या मोठ्या असतील पण सर्वसामान्य लुटू नका। आणि डेड बॉडी घेतला की जात नाही आहे कारण तो रिक्षा चालक आहे, माझा कुटुंब आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। मला बघायचं आता काय करायचं। तर मित्रांनो, बघितलं आपण नितीन अनगावकर यांनी हॉस्पिटलच्या या हिरानंदी हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाब विचारण्याचं ठरलेलं आहे आणि नक्कीच ते त्या प्रशासनाला जाब विचारून तेथील जो प्रॉब्लेम झालेला आहे रुग्णाची बॉडी जी आहे डेड बॉडी जी देत नाही हॉस्पिटल ती नक्कीच मिळून देतील अशी आपल्याला आशा ठेवायलाच लागेल। आणि हा हॉस्पिटलचा मनमानी जो कारभार चालू आहे शक्यतो मोस्टली खाजगी हॉस्पिटलचा, याकडे सरकारने नक्की लक्ष द्यावं कारण या कोरोनाच्या काळात सगळ्यांचा रोजगार गेलेला आहे। कोणाकडेही सामान्य माणसाकडे रोजच्या खर्चाचे देखील पैसे कमी पडत आहेत आणि अशावेळी जर 8-8 लाख रुपये एवढी जर मोठी जर बिलं येत असतील तर ते कुटुंब किंवा त्या व्यक्ती जर कसे काय भरणार ह्याच्याकडे सरकारने नक्की लक्ष द्यायला पाहिजे। नाहीतर कोरोनाने कमी आणि अशा प्रकारच्या दडपशाहीमुळे
माणसांचे जास्त मृत्यू व्हायला बसले आहेत आणि ही नक्कीच काळजी करण्याची गोष्ट आहे. नितीन नांदगावकरांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, यामुळे त्यांचे नक्कीच आपण आभार मानले पाहिजेत आणि यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. खासगी हॉस्पिटल्सला नक्कीच काही ना काही नियम लावून दिले पाहिजेत, नाही तर असे प्रकार हे घडतच राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.